नमस्कार, आज आपण बनवूया चटपटीत फोडणीच्या मिरच्या। इथे मी 200 ग्रॅम कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्यात। मिरच्यांचा देठाकडचा भाग व खालचा भाग कापून टाकावा। मिरच्यांचे एक सारखे तुकडे करून घ्यावे। 50 ग्रॅम मोहरीची डाळ मिक्सर मध्ये वाटून त्याची पूड करून घ्यावी। 1 चमचा मेथी परतून घ्यावी व त्याचीही पूड करून घ्यावी। एका भांड्यात मिरच्यांचे तुकडे घ्यावे। वाटलेल्या मोहरीच्या डाळीची पूड घालावी। वाटलेली मेथीची पूड घ्यावी। चवीनुसार मीठ घालावे। 1 टीस्पून हिंग, 1/2 टीस्पून हळद, 2 लिंबांचा रस त्यावर घालावा। सर्व छान मिक्स करून घ्यावे। तेल गरम करून थंड करून घ्यावे। गार झालेले तेल त्यावर घालावे। सर्व छान मिक्स करून घ्यावे। एका काचेच्या भरणीत तयार मिरच्या भराव्या। झाकण लावून 4-5 दिवस ठेवावे। 4-5 दिवसांनी खाण्यासाठी काढावे। फोडणीच्या मिरच्या तयार आहेत। या मिरच्या वर्षभर टिकतात।